हर्षवर्धन ठाकूर देसाई खून प्रकरणातील फरार गुंड उमेश अरबोळे याला अखेर इचलकरंजी गावभाग पोलिसांनी पुणे इथं अटक केली त्याला न्यायालयानं चोवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्यातील पाच जणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे आर्थिक देवीघेवीतून इचलकरंजीत हर्षवर्धन ठाकूर देसाई सूरज वाडकर आणि उमेश आरबोळे यांच्यात वाद झाला होता या वादातूनच अकरा डिसेंबर रोजी सूरज वाडकर उमेश आरबोळे यांच्यासह आठ जणांनी हर्षवर्धन आणि त्याचे वडील संजय ठाकूर देसाई यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हर्षवर्धन याचा उपचारावेळी मृत्यू झाला होता या प्रकरणी गावभाग पोलिसांनी सूरज वाडकर सुशील कोरवी निखिल दुधाणे अमन वडगावे आणि साईनाथ वाडकर यांना अटक केली होती दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य संशयित उमेश आरबोळे फरार होता त्याला पुणे इथं अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्याला चोवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे